निसर्ग हा नेहमीच आपल्याला देत असतो, फक्त आपण त्याला त्याला वाढण्याची जागा दिली पाहिजे. तुम्ही जर बघाल तर आपण या फूड फॉरेस्टमध्ये हे जे सगळे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सगळं परमाकल्चर मेथडनी आणि पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने केलेलं आहे. आणि ह्या निसर्गानेच आपल्याला आता हा पहिला आशीर्वाद आपल्या फूड फॉरेस्टचा दिलेला आहे. तर ह्याच आशीर्वादाची आज आपण हार्वेस्टिंग करून ह्याची आपण पूजा करणार आहोत. या आपण ह्या भेंडीचं हार्वेस्टिंग करूया. सुंदर भेंडी तर लागायला सुरुवात झालेली आहे. अतिशय कोवळी कोवळी लुसलुशीत आणि पूर्णतः नैसर्गिक भेंडी ही आपल्याला आज फूड फॉरेस्टमधनं आपण आज आपलं पहिलं हार्वेस्ट करतोय. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे. मित्रांनो, ही भेंडी तर आपण लावली होती आणि ती छान सुंदर ह्या निसर्गाने आपल्याला उगवून दिली, पण त्याचबरोबर निसर्गाने आपल्याला खूप छान छान सरप्राईजही दिलीत की ज्या भाज्या आपण लावल्या नव्हत्या पण ह्या पावसाळी वातावरणात त्या आपोआप उगवल्या, अशा भाज्यांना आपण रानभाज्या म्हणतो. तुम्ही बघाल तर ह्या वाफ्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रकारच्या रानभाज्या उगवल्या. हा आहे लांब पानांचा केना, ह्याची छान चिरून आणि कांदा टाकून छान भाजी होती. आहे खापरफुटी, ह्याच्याही पानांची छान भाजी होती, माठ आपोआप उगवलेला आहे. त्याचबरोबर हा टाकळाही इथे उगवला आहे. मित्रांनो, आपण लावताना फक्त एक भेंडी लावली होती, ती आज सुरू झाली आहे, पण निसर्गाने या भेंडीच्या बरोबरच आपल्याला 4 ते 5 इतर भाज्या अगदी मोफत दिल्या. असा हा निसर्गाचा आशीर्वाद अमर्याद आहे. मानवाने या निसर्गाला जपलं तर मानवाचं नक्कीच छान आरोग्य आणि ही पृथ्वीही सुरक्षित राहील. धन्यवाद.